अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी. डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द Z5 ऐप राइट नाउ. तुला काय वाटतं तो काय खूप खुश आहे का तुमच्या सोबत? तू एक लक्षात घे हा, तुझा नवरा कंटाळलाय तुम्हा सगळ्यांना आणि एस्पेशली तुला, कारण की तू सतत या दोन ऑरेंजेसला इथे बोलवून घेते. आणि कुणाच्या बळावर मला म्हणताव या घरातून बाहेर काढणार? या राधिकाच्या बळावर? हिला घरातून आधी मी बाहेर काढे. करेक्ट आहे अरे तुझं. आणि तुम्ही ऑरेंजेस प्लीज जात हा नागपूरला. तशी लायकीने का बोर करत असतात काय माहिती? मला खात्री आहे तूच त्याला सुधारू शकशील. माझा नवरा मला परत मिळेल की नाही माहित नाही, पण एक मात्र नक्की, मी तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळवून देईन. ती गुरुच्या मागे फक्त पैशांसाठी आहे राईट? मग या हिशोबाने ती माझ्याही मागे लागू शकते. तू असं काही करणार नाहीस. ही लढाई माझी आहे, माझी, मला लढू दे. शनाय पण ऐनवेळेला कुठे गेली ना काही कळत नाहीये. नाही तेव्हा एवढ्या गप्पा मारत असते जरा बरं तरी वाटतं, बोरही नाही होत. तिचं माझ्यातला इंटरेस्ट तर कमी नाही झाला ना? खर तर टेन्शन आलंय मला सांगायला. विचार कर माझा. वाय? असं काय करते शनाया? अगं प्रपोज करतोय मी तुला, आय लव्ह यू. तो खरंच त्या युएसच्या कंपनीचा बॉस आहे यार. खूप पैसा आहे, प्रॉपर्टी आहे. मी एकदा तुम्हाला सांगितलं ना, मी यांना शन्यापासनं तोडणार आहे. बस मी हे नक्की करून दाखवेन. तो बरं झालं तुम्ही परत आलात. बरं दमला असाल तुम्ही, बसा, मी पटकन पिठलं भात टाकते. नाही बसा, चला फ्रेश होऊ आपण. तोवर चल बाळा, आम्ही हात पाय तोंड घेऊ. हा येते चालत. परत तिघं एकत्र आले म्हणजे आता मी एकटा पडणार. परत यांचे टोमणे सुरू. या सौमित्राला काय गरज होती यांना आग्रह करून इथे थांबून घ्यायची? सारखा इंटरफिअर करतोय माझ्या घरात, कशाला आलाय देव जाणे. बच्चा किती वेळ झाला मीच बोलतोय, तुला सांगतोय काय काय? तुझी ब्लँक का बघत बसलीस माझ्याकडे? बरं मी अमेरिकेवरून आलोय हे तरी माहिती आहे तुला. आय नो दॅट, बट आय डोंट वॉन्ट टू ट्रस्ट यू. हे पण माहिती होतं मला. ओके बघ, म्हणूनच मी ही फाईल घेऊनच आलो गाडीतून. बघ सगळं चेक कर. हे बघ माझे सगळे पेपर्स आहेत, पासपोर्ट आहे, माझ्या इस्टेटचे पेपर्स आहेत, सगळे डॉक्युमेंट्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, सगळे चेक कर. तू खरंच तिथे राहतोस? खरंच मी तिथे राहतो. खरं तर मी तिथेच राहतो, मी कामासाठी आलोय इंडियामध्ये. मी तुम्हाला का सांगतोय सगळं? खर तर टेन्शन आलंय मला सांगायला. विचार कर माझा. सॉरी. थिंक अबाउट मी. थिंक अबाउट यू? वाय? असं काय करते शनाया? अगं प्रपोज करतोय मी तुला, आय लव्ह यू. मला खरंच आवडतेस तू, आणि प्रेमात पडायला रिझन नाही लागत. एक मिनिट, कोण पडतंय प्रेमात? काय प्रेमात पडतंय? प्लीज, मला बॉयफ्रेंड आहे गॅरी आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर. मग कॉन्फिडेंटली सांग ना मला, कॉन्फिडन्सच दिसत नाही तुझ्या बोलण्यात. तुझं जर खरंच प्रेम असतं तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलली असतीस, माझं प्रेम आहे गॅरीवर, गॅरी आहे माझा बॉयफ्रेंड. मग अशी नजर का चोरलीस तू आत्ता? आणि माझा अंदाज जर चुकत नसेल तर खरं सांगायचं, मला एकदम खरं सांगायचं, तुला कंटाळा आलाय ना गॅरीचा? खरं सांग. असं काही नाहीये. असंच आहे. कारण गुरु नाही उरलाय आधीसारखा. आधीसारखा पैसा नाहीये त्याच्याकडे आता. आधीसारखा रोमॅन्टिक नाही राहिलाय तो. आता हेच बघ मी कशी हाक मारतो तुला. बच्चा. आणि गुरु? बचा 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 नाही बचा नाही बचा मला काम आहे बचा. काय
त्यात आता एकत्र राहत नाही तुम्ही, कशी अटॅचमेंट कशी राहणार तुमच्यात कुठल्याही प्रकारची? ते पण खरं आहे म्हणा, मग यारी वेळच देत नाही मला हल्ली, बोर झालाय खूप. बट दॅट डज नॉट मीन की मी बिचारी आहे, ओके? बिचारी ती गुड फॉर नथिंग असेल. हो ना, पण ती हुशार आहे. तू बिचारी नसलीस तरी अविचारी आहेस. व्हॉट्स अविचारी? तू असे मोठे मोठे मराठी शब्द माझ्यावर टाकून मला घाबरवू नकोस उगाच, आणि मला कन्फ्युज नको कर. अगं कन्फ्युज नाही करत आहे बच्चा मी तुला, खरंच उलट माझ्या बोलण्याने क्लॅरिटी येणार आहे तुला. काय ग, सकाळी सकाळी काय फोन केलास? थँक यू सो मच. थँक्स कशाबद्दल? छान बुकेस पाठवले त्याबद्दल. बुके? काय झालं, तू रागवलायस का? अगं रागवायचं काय प्रश्न आहे, नाही मी रागवलो नाहीये, पण मला कळत नाही तू काय बोलतेस. कसले बुके? मी काही बुके वगैरे नाही पाठवलेले. मग कोणी पण? ऐक, मी नंतर फोन करते. हॅलो, ए बुके. कोण पाठवते बुकेज? अस्मादिक. शिकवणे हा बच्चा. तू का पाठवतेस बुके? अरे का म्हणजे, तुझ्यासारख्या सुंदर मुलींसाठी हे सुंदर फ्लॉवर्स. भाजीतला फ्लॉवर नाहीये, खरे फ्लॉवर्स आहेत. असा काय चेहरा करते, घे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. आणि यु नो इट्स अमेरिकन कल्चर, मी तुला एका गोष्टीसाठी इन्व्हाइट करायला आलो, सो असं रिकाम्या हातांनी येऊ नये. मी तुला डिनरसाठी इन्व्हाइट करायला आलो. डिनर? हा, जस्ट फ्रेंडली. हा सांग ना, येशील ना माझ्याबरोबर डिनरला? ठीक आहे, येते. चला. छान चाललंय की अंकल. हो आता काय अंकलच करून टाकलाय माझा. आता काय सनायला नवीन बॉयफ्रेंड मिळालाय ना. ठीक गुरु, तू बघ तुझा बास झाला फालतूपणा. त्याला नाही, तुला कळत नाही का काही? यारी काहीतरी बोलू नकोस तू. ही इज माय गुड गुड फ्रेंड. हा ऑफकोर्स, ठीक आहे तू. हा हा गुड फ्रेंड. हा असा गुड फ्रेंड? हा गुड फ्रेंड काय असे बुके घेऊन येतात तुमच्यासाठी? हा हे आणलं तिच्यासाठी तू, आणि काय डिनरला इन्व्हाइट करतात हे हे गुड फ्रेंड तुमचे. ठीक आहे ना, एवढा का चिडतोयस गुरु? माझ्याशी बोलू नको. पास झाला, अति करतोयस तू. अरे काय अति केलं गुरु, डिनर साठी तर विचारतोय मी फक्त तिला, लग्नासाठी त्यांना विचारलंय. हो ना बच्चा? हो ना बच्चा. नाही आता हा म्हणणार का बच्चा तुला? सौमित्र मला बच्चा म्हणू नको ना. बरं बरं बरं, चिडू नका चिडू नका, दोघही चिडू नका. मी बच्चा नाही म्हणत. मग तुला काय आवडतं, स्वीटी सोनू काय म्हणू? हे बघ आता तू पास झाला, मी ऐकून घेतोय म्हणून गैरफायदा घेऊ नकोस. मी तुला खूप आधीच सांगून ठेवलंय माझा आणि शनायचं काय रिलेशनशिप आहे, आणि आता त्याच्यामध्ये उगीच फालतूपणा करू नकोस. मी सांगून ठेवतोय तिच्या नादाला लागायचं नाही. अरे मला काय वेळ लागलाय का तुझ्यासारखं हिच्या नादाला लागायला? यारी काम डाऊन यार, एवढा काय इश्यू करतोयस? ओके चिडू नको गुरु. ओके ओके ओके, मी जोक नाही करत जोक नाही करत. एक शेवटचं फक्त तिला सांगून जातो, फ्लर्ट नाही करत आहे मी. ओके एकच सांगून जातो फक्त, शनाया गुरु अंकल नाही सोबत तुला. यारीला सोडत नाहीये ना, मी सौमित्र सोबत फक्त डिनरला जाते. मग जा मजा कर. शनाया पण फोन नाही उचलत. सौमित्र बरोबर खरंच डिनरला गेली नसेल ना? हॉटेलच्या दारात असा बुके घेऊन वाट बघतोय प्रिन्सेस शनायाची. अरे काय चाललंय तुझं? अरे ऐक, माझा जो प्लॅन आहे त्याप्रमाणे प्लीज बघ, आता काही चेंज करू नको. चल बाय 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 राधा बाय. नियो शालू मी घेणार आहे, मामा नाही. लग्नाचा शालू तर मला आधीच मिळालाय, जीजीनं मला आईचा शालू दिलाय, आणि लग्नात तर मी तोच नेसणार. आणि त्या शालूतलं प्रेम आणि आशीर्वाद पैशात किंवा असं नव्या जुनात मोजता येणार नाही. आणि तस किती बी महागड्या शालूला त्याची सर येणार नाही, कारण तो आईचा शालू आहे.
कुठे भेटला होता पहिल्यांदा? आम्ही फर्स्ट तर घरीच, म्हणजे साकी नकाला माझ्या घरी प्रॉपर कांदे पोहेचे प्रोग्राम झालेला. पण तेव्हाही तुम्ही आता बोलता एवढा बोलला होता? बोललेले हो. हा बोलले. काय सांगता पहिल्याच दिवशी? हा तुम्ही गप्प बसूच शकत नाही ना. हे बघा तुमचे कापड. मी पॅचे घालत नाही कधी. मग मला असले कापड पाहिजे. लाडू हे कपडे घाल की एक नंबर साहेब दिसशील बघ तू. लाडू 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 काय झालं? मी रुसलोय. लहान मुलांचे मूड सांभाळायचे म्हणजे अवघडच आहे. आपण जबाबदारी घेतली ना, मग ती नीट पार पाडायची.